गत 24 तासात जिल्ह्यात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 350 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 404 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ येथील 65 व 53 वर्ष पुरुष तसेच 58 वर्ष महिला, पांढरकवडा तालुक्यातील 36 वर्ष पुरुष, मारेगाव तालुक्यातील 27 वर्ष महिला, आर्णी तालुक्यातील 70 वर्ष महिला, पुसद येथील 82 वर्ष पुरुष आणि हदगाव येथील 68 वर्ष पुरुषाचा समावेश आहे. तसेच बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या 350 जणांमध्ये 215 पुरुष आणि 135 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 165 पॉझिटिव्ह रुग्ण, वणी 37, दिग्रस 36, पांढरकवडा 27, उमरखेड 18, बाबुळगाव 16, आर्णी 12, पुसद 9, दारव्हा 6, नेर 6, कळंब 3, महागाव 3, झरी 2, मारेगाव 1, राळेगाव 1 आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहेत. बुधवारी एकूण 2880 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 350 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 2530 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3040 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1635 तर गृह विलगीकरणात 1405 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 31629 झाली आहे. 24 तासात 404 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 27880 आहे तर जिल्ह्यात एकूण 709 मृत्यूची नोंद आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य पगारदार पतसंस्था म्हणजेच यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था गोधनी रोड यवतमाळ. संस्थेची वैशिष्ट्ये: निव्वळ नफा 8 कोटी रुपये, मुदत ठेवी 291 कोटी रुपये, सभासद कर्ज वाटप 250 कोटी रुपये, सातत्याने ऑडिट अ वर्ग प्राप्त सहकारी पतसंस्था, पगारदार पतसंस्था असल्याने परिपूर्ण कर्ज वसुली, 119 कोटी रुपयाची गुंतवणूक व 15% लाभांश. यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, रोगनिदान शिबिराचे आयोजन, वृक्षारोपण, रक्तदान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दुर्धर आजाराला आर्थिक मदत यासारखे सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी जपणारी पतसंस्था यवतमाळ वणी व पुसद येथे सुसज्ज इमारत असणारी व यवतमाळ येथे स्वतःचे मंगल कार्यालय असणारी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पतसंस्था म्हणजेच आपली यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था गोधनी रोड यवतमाळ.